दिवस असेल नत्रयुक्त खत जर जास्त दिलं तर पानात लसलशीतपणा येतो, त्याच्यामुळे भुरीचा प्रादुर्भाव येतो. त्यानंतर कॅल्शियम, कॉपर, पोटॅश, मॉलिब्डेनम ही खतं जर कमी पडलं तर पानामध्ये पिशी ह्या मजबूत होत नाही, घट होत नाहीत, पानामध्ये लसलशीतपणा राहतो आणि त्याच्यामुळे पीक रोगाला लवकर बळी पडतं, विशेष करून भुरीला आणि थ्रिप्सला बळी पडतं. म्हणून कॅल्शियम, कॉपर, पोटॅश, बोरॉन ही लेवल वाढवा. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही देताना मायक्रोन्यूट्रियंट्सचाही दर तोड्याला तुम्ही वरून खताची फवारणी द्या, ड्रीपमधून द्या. कॅल्शियम नायट्रेटचाही वापर चांगला व्हावा आणि नत्र हे नायट्रेट फॉर्ममधलंच तुम्ही द्या, अमाईड फॉर्ममधलं किंवा अमोनिकल फॉर्ममधलं मिरचीला नत्र देऊ नका, नाहीतर त्याच्यामुळं भुरी जास्त वाढली जाती. पाचवी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही दोन पाण्यातलं व्यवस्थापन, म्हणजे पाणी व्यवस्थापन, मिरचीमध्ये तुम्ही त्या पिकाची उंची किती आहेत, उष्णता किती आहेत, हवेत ह्युमिडिटी किती आहेत, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, पाण्याचा उत्तम निचरा किती होतो हे पाहून तुम्ही पाणी द्यायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, पाणी जर कमी पडलं तर मुळ्या ह्या आकुंचन पावतात आणि पाणी कमी पडल्यानंतर खालीहून खताची उपलब्धता होत नाही, विशेष करून पोटॅशची उपलब्धता होत नाही. जुन्या पानातला पोटॅश हा झाड वाढवण्यासाठी किंवा फळ फुगवण्यासाठी जर गेला तर जुन्या पाण्यामध्ये पोटॅश कमी पडलं तर भुरी येते. जसं फॉस्फरसची जर कमतरता जर पाण्यामध्ये पडली तर ती डावणीचा प्रादुर्भाव असतो, डावणी असती. त्याचप्रमाणे जर पिकाच्या जुन्या पानामध्ये जर पोटॅश कमी पडलं, पोटॅशची कमी पडली तर भुरीचं प्रमाण ही जास्त वाढलं. म्हणून पाण्याचं व्यवस्थापन, तुमची मिरची 60-70 दिवसानंतर गेल्यानंतर तिचा व्यास कमीत कमी 2-2.5 फुटापर्यंत तिचं पाणी जायला पाहिजे. म्हणजेच काय, ही आता 60-65 दिवसाची मिरची ही, सॉरी 60 दिवसाची ही मिरची होत आलेली, म्हणजेच याची फांदी ह्या मल्चिंगच्या बाहेर येते, 1.5 फूट इकडून 1.5 फूट तिकडून, त्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये आपलं पाणी राहायला पाहिजे. 6-7 दिवसाच्या अंतराने आपण पाणी जास्त देऊन पाणी हे जास्त वेळ चालून पाणी वाढवायला पाहिजे. पुन्हा 2 दिवस आपण पाणी कमी करायला पाहिजे. त्याचप्रमाणे जर आपल्याकडे मध्ये जर लॅटरल असेल तर तुम्ही लॅटरल टाकू शकता. पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही व्यवस्थित करा, अजिबात त्यानंतरनं भुरीचा प्रादुर्भाव वाढणार नाही. आता यानंतरनं ही भुरी आल्यानंतर उपचारात्मक याचा बंदोबस्त कसा करायचा ते एक मी सांगतो. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, जर भुरी येत असेल, आता भुरी मी सांगितल्याप्रमाणे की 40-45-50 दिवसाच्या पुढं भुरी वाढती, पण तत्पूर्वी अगोदर रोप लागवडीनंतरनं सुरुवातीच्या 40 दिवस तुम्ही रासायनिक जे बुरशीनाशक घेताय, आता शेवटी भुरी ही बुरशीजन्य बुरशीचा प्रादुर्भाव आहे, यासाठी तुम्ही चांगल्या बुरशीनाशकाचा पहिल्यापासून वापर करा. विशेष करून झॉल ग्रुपमधले बुरशीनाशक तुम्ही घे सुरुवातीपासून घ्या, दर 7-8 दिवसाला. म्हणजे हेक्झाकोनेझॉल, कॉन्टॉप असेल, फॉलिक्युअर असेल, तुमचं अजून टीबीकोनेझॉल, तुमचं फॉलिक्युअर असेल, बोनस असेल, नेटिव्ह असेल, हे तुम्ही सुरुवातीपासून तुम्ही फवारण्या त्याच्यामध्ये घेत चला. आणि शेतकरी मित्रांनो, आता ह्या प्लॉटवरती सुद्धा भुरीचा प्रादुर्भाव आलेला आहे. भुरी आल्यानंतरनं तुम्हाला चांगले सिलेक्टिव्ह बुरशीनाशक घ्यावं लागतात. शेतकरी मित्रांनो, दर 15 लिटरच्या पाण्याला तुम्ही जर भुरी आली असेल तर लुना हे औषध एक साधारणतः 10-12 मिली, हँडपंप असेल तर 10 मिली वापरा, पॉवर स्प्रे असेल तर 12 मिली वापरा. तर तुम्ही लुनाचं एक, तुम्ही बाहेर कंपनीचं लुना येतं, हे लुनाचं एक औषध तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पुन्हा 6-7 दिवसांनी तुम्ही एक नावाजलेलं इंडेक्स आहेत नागार्जुन या कंपनीचं, इंडेक्स हे चांगलं बुरशीनाशक आहेत, ते पण जर तुम्ही भुरीनाशक आहेत तर हे इंडेक्स तुम्ही 15 लिटर पाण्याला एक 15-20 ग्रॅम तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यासोबत तुम्ही पोटॅशियम बायकार्बोनेट जर मिक्स केलं तर अजून भुरी आपल्याला कंट्रोल मिळते. तर अशी फवारणी तुम्ही 6-7 दिवसांनी करा. पुन्हा एकदा तिसरी फवारणी धानुका कंपनीचं निसोडियम, तर धानुका कंपनीचं निसोडियम हे एक औषध बुरशीनाशक अतिशय चांगलं आहे. शेतकरी मित्रांनो, खरंच म्हणजे 100% भुरीला आपल्याला जर कंट्रोलमध्ये जर आणायचं म्हणलं तर धानुका कंपनीचं निसोडियम हे सुद्धा बुरशीनाशक चांगलं आहे. साधारणतः 7-8 दिवसाच्या अंतराने पुन्हा निसोडियम तुम्ही 1 लिटरला 1 मिली, म्हणजे 15 लिटर पाण्याला 15 मिली असं त्याच्यामध्ये मिक्स करून, पुन्हा त्याच्यात पोटॅशियम बायकार्बोनेट मिक्स करून तुम्ही त्याचाही फवारणी करू शकता. पुन्हा अजून ॲमिस्टार असेल, न्यूस्टार असेल, याची तुम्ही फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, सांगायचं आहे काय की भुरी येऊन देऊ नका, येऊ नये म्हणून तुम्ही वरून सुरुवातीपासूनच झॉल किंवा स्ट्रॉबिंग ग्रुपमधले बुरशीनाशक वापरा. विशेष करून पोटॅशची लेवल वाढवा, नत्राचं प्रमाण कमी वाढवा, कमी ठेवा, आणि त्यानंतरनं जर भुरी जिथं जिथं तुम्हाला दिसत असेल तर त्यानंतर तुम्ही लुना असेल, इंडेक्स असेल किंवा
ॲमी स्टार असेल, न्यू स्टार असेल, किंवा तुमचं अजून इतर चांगल्या चांगल्या कंपनीचे भुरीनाशक आहेत, त्या भुरीची तुम्ही भुरीनाशकाची फवारणी घ्यायला पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, भुरीचा प्रादुर्भाव आल्यानंतर मिरचीचं नुकसान काय होतं हे एक मी तुम्हाला त्यासोबतच सांगतो. शेतकरी मित्रांनो, मिरचीवर जर भुरीचा प्रादुर्भाव जुन्या पानावर आला तर हे जुने पानं जे आहेत हे शेवटी अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी आहे. ह्या जुन्या पानांमध्ये मॅक्झिमम अन्नद्रव्याचा साठा असतो. ज्यावेळेस मिरची किंवा इतर माल त्या झाडावरती असतो तो माल फुगण्यासाठी, फळं फुगण्यासाठी त्या पोटॅशचा रोल हा 80% असतो. पानातलं पोटॅश माल फुगवणीला गेलं की भुरी वाढत असती. मग तुम्ही सुरुवातीपासून पोटॅशयुक्त खतं जास्त द्या, सल्फरयुक्त खतं तुम्ही जास्त द्या, त्यानंतर भुरीचा प्रादुर्भाव वाढत नाही. जर जुन्या पानावरती भुरीचा प्रादुर्भाव वाढले तर पानं पूर्णपणे पिवळे होऊन जातात, हळूहळू हा अटॅक वर येतो. पानाची संख्या कमी झाली तर आपल्याला पाहिजे त्या क्वालिटीमध्ये माल निघत नाही आणि जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये माल निघत नाही. त्याचप्रमाणे भुरीचा प्रादुर्भाव जर जास्त आला तर आपल्याला प्रोडक्शन कमी निघतं, खर्च जास्त होतो आणि उत्पादन खर्च त्याचा रेशो बसत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, भुरी एकतर येऊन देऊ नका, म्हणून सांगितल्या पद्धतीने तुम्ही त्याचं सर्व नियोजन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता अनेक ठिकाणी असं होतं आहे की लेबर प्रॉब्लेम असेल किंवा मार्केट जवळ नसतं आहे किंवा मार्केटच्या हिशोबाने शेतकरी 8-10 दिवसाच्या अंतराने एकदम तोडा करतो. एकदा मिरची जर तोडायला आली तर मिरची तुम्ही ती बरोबर ती पक्व झाली तर मिरची तुटायला पाहिजे. मिरची तोडण्या वाचून जर पुढे गेली तर तिची बी मोठी होती, साल मोठी होती, फळ मोठं होतं आणि त्याच्यामुळं जुन्या पानातलं सगळं पोटॅश ती ओढून घेते. तिच्या पक्वतेसाठी एक्स्ट्रा पोटॅश ओढून घेतल्यामुळं भुरी लवकर येते. त्यामुळं माल तोडायला आला की तो माल तोडून घ्या. अंगावर जर आपण जास्त माल जर ठेवला तर शेंडाही चालू राहत नाहीत, ब्रँडचे ब्रँच पण डेव्हलप होत नाही, मुळ्या आकुंचन पावतात आणि पानावर लवकर लोड आला की पीक लवकर रोगाला बळी पडतं. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज भुरीविषयी ही माहिती सांगितलेली आहे. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला मिरचीवर येणाऱ्या थ्रिप्सबाबत अशीच एक चांगली माहिती सांगणार आहेत. सर्वांनी सांगितल्या पद्धतीने थोडंसं भुरी बंदोबस्त तुम्ही हा सांगितल्या पद्धतीने त्याचा बंदोबस्त करावा एवढंच सांगतो. धन्यवाद.